मगाशी तू म्हणालास की तुझा फेवरेट ऍक्टर अमिताभ बच्चन आहे आणि तुम्ही सगळं गेले होतात केबीसी वर, तेव्हा तुझा फॅन मुवमेंट कसा होता? अरे काय क्वेश्चन आहे, मला हे कुणीच नाही विचारलं आजपर्यंत आणि मला हे कधी सांगता येईल असं झालं तुम्हाला. मला बच्चन साहेब असं म्हणाले की मैं अभिषेक को रोज बोलता हूँ कि एक स्किट जरूर देखना चाहिए, पूरा एपिसोड मत देखो लेकिन एक स्किट रोज देखो, बहुत कुछ सीखने को मिलेगा. आणि मला म्हणेल की आप आने से पहले मैं इनसे बात कर रहा था, ये आपके डिरेक्टर और राइटर सचिन मोटे गोस्वामी तिकडे होते, त्यांना दोघांना बच्चन साहेबांनी असं विचारलं की ये जो सामने बैठते हैं उनको आप लिख के देते हो ना रिएक्शन, तर त्याच्यावर गोस्वामी म्हणाले नाही नाही वो खुद से बोलते है, वो एक्स्टेम्पोर है, वो अचानक से बोलते है, वो कुछ लिखा हुआ नहीं होता है. त्याच्यावर मला बच्चन साहेब असं म्हणाले की ये आप कैसे बोल पाते हो, हर एक स्किट के बाद कुछ तो नया कमेंट, उसमें एक बार भी रिपीटेशन नहीं, उसमें भी थोड़ा सा फन एलिमेंट है, सबका रिस्पेक्ट है, ये किस तरह से बोल पाते हो? मैं आपकी जगह बैठता मैं नहीं बोल पाता. मला इतकी मोठी कॉम्प्लिमेंट की, माझ्यासाठी बच्चन साहेब म्हणजे देव आहेत, मी इतका मोठा फॅन आहे त्यांचा, आणि त्यांच्याकडनं मला ही रिॲक्शन मिळणं वॉज लाईक ड्रीम कम ट्रू. म्हणजे नाम नॉर्मल माणसाला जसे आम्हाला असे बटरफ्लायज येतात की हा बटरफ्लायज म्हणजे थरथर, आता मला आठवलं तरी मी थरथरतो, मी थरथरत होतो त्यांच्या समोर उभं राहताना. पॅडी रडायला लागला होता, समीर असा हे करत होता, आमची अवस्था बिकट होती फार, पण इतकं वॉर्म वेलकम केलं त्या माणसाने. आणि तो समीरच्या पाया पडले फोटो व्हायरल, तो खरा फोटो आहे की आपका तो मैं क्या करू असं म्हणून ते त्यांनी खरं केलेलं आहे. तसं लोकांना वाटलं की ह्या बनवलेला फोटो आहे, अजिबात नाही. माणसं उगच मोठी नाही होत. आज बच्चन साहेब ज्या पोचला आहेत त्यांना आमचं कौतुक करायचं काहीच कारण नाही आहे, त्यांनी नाही केलं तरी त्यांना काही नाही फरक पडत, पण त्यांचं जेस्चर आणि ते ती वॉर्म्थ त्या मीटिंगमधली फॅन्टॅस्टिक होती. समीर रडतच होता, काही बोलतच नव्हता काही. पण संपूर्ण करिअरमध्ये तू जेवढा